दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन अर्थातच DDCA मध्ये दरवर्षी कोट्यवधींचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी केला आहे आणि दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आझाद यांनी पुराव्यानिशी हे आरोप केले आहेत. DDCA खोट्या कंपन्या आणि खोटी बिलं सादर केल्याचा आरोप त्यांनी व्हिडिओद्वारे सादर केलेल्या फुटेजद्वारे केलेला आहे आणि DDCA एका दिवसाला लॅपटॉपचं भाडं 16,000 दाखवतं तर एका दिवसाचा प्रिंटरचा खर्च किंवा एकूणच भाडं 3,000 तर पूजा थाळीचे 5,000 बिल DDCA दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे. दरम्यान आपण पंतप्रधान मोदी यांचे फॅन असून आपली लढाई कोणा व्यक्तीविरोधात नाहीये तर खेळांमधील भ्रष्टाचारांविरोधात आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. यावेळी कीर्ती आझाद यांच्या समवेत माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते. भ्रष्टाचार हुआ है अभी तक कहा गया कि फाइनेंशियल इररेगुलरिटीज हैं. जी हाँ, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स कंपनी लॉ बोर्ड में जो उसके मानक के अधिकार उसके मुताबिक उसके ऊपर कंपाउंडिंग हो जाती है. जो मैंने LIC शुरू में कहा था, लीगल इंस्टीट्यूट ऑफ करप्शन, कि आपने करोड़ों की हेरा फेरी की और हजारों में कंपाउंडिंग करा दी. आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याशी. रामराजे, आपण बघतोय की खेळांमधील भ्रष्टाचाराविरोधात आता कीर्ती आझाद यांनी आपलं पाऊल उचललेलं बघायला मिळत आहे. एकूणच ह्या प्रकरणासंदर्भात किंवा एकूणच या घोटाळ्यासंदर्भात काय माहिती आहे? बिल्कुल, आता उघडपणे आघाडी उघडलेली दिसते कीर्ती आझाद यांनी, कारण समन्स बजावलं होतं 4 दिवसापूर्वीच. भाजपच्याच नेत्यांनी समन्स बजावलं होतं कीर्ती आझाद यांना, आपल्याच पक्षाच्या विरोधामध्ये कटकारत केला जात असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. मात्र आज तर त्यांनी बॉम्ब टाकलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की व्हिडिओ बॉम्ब टाकलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे कमाई केली जाते हे संपूर्ण दाखवण्यात आलेलं आहे. लॅपटॉपचं भाडं जे आहे ते 16,500 पर्यंत दाखवलं जात होतं, प्रिंटरचं भाडं हे 3,000 दाखवलं जात होतं. त्यामुळे संपूर्ण यामध्ये घोटाळाच आहे अशा प्रकारावर या संपूर्ण याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. कारण जेव्हा भाजपचाच खासदार अशा प्रकारे म्हणतो तेव्हा मात्र गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. आणि आता आम आदमी पार्टी सुद्धा याला पुरावा म्हणून जोडत आहे. डॉक्टर कुमार विश्वास यांनी तर आपचे जे नेते आहेत त्यांनी तर सांगितलेलं आहे की आपला अरुण कबाव निकला कलमाडी का भाई निकला, अशा प्रकारचे टीका करण्याचं काम सुरू केलेलं आहे आम आदमी पार्टीने, कारण सपोर्टच मिळाले. त्यामुळे अरुण जेटली यांची अडचण आणखीनच वाढलेली आहे आणि ही अडचण उद्या दिसेल संसदेच्या सभागृहामध्ये. कारण लोकसभा आणि राज्यसभामध्ये पुन्हा येता आता चांगलं आहे ते गोलीत मिळालेलं आहे काँग्रेसला. आणि आज जो व्हिडिओ बॉम्ब जो टाकलेला आहे कीर्ती आझाद यांनी, त्या व्हिडिओ बॉम्बचा आधार घेऊनच अरुण जेटली यांचा राजीनामा मागण्यासाठी आता काँग्रेस आणखीन सरकवणार आहे. त्याच्यामुळे हे राजकारण पुन्हा आणखीन एक तापणार. नक्कीच, एकूणच प्रकरण जे आहे अजूनच चिघळण्याची चिन्ह बघायला मिळत. आपण बघतोय की DDCA म्हणजे दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचं आता समोर येत आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. DDCA मध्ये दरवर्षीच कोट्यवधींचा घोटाळा होत असल्याचं कीर्ती आझाद यांनी म्हटलेलं आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी हे स्पष्ट केलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.